काल आपले रमेश जयस्वाल आहेत ना निकोवाले, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांचा इंटिग्रेटेड स्टील प्लांट आहे रायपूरला. तर काल त्यांनी मला मी कबूल केलं की मी दर एक दिवस आड तुम्हाला एक टँकर देतो ऑक्सिजनचा आणि चांगलं हा म्हणजे एकदम त्याच्याने थोडंसं आपल्याला रिलीफ होईल. आणि मग आपल्याला हे जे आपले गोखले जे कॉर्डिनेट करून देत आहेत त्यांच्याशी मी बोललो की बाबा टँकर तुम्ही देऊ शकाल का, तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही टँकर देऊ शकतो. तर त्याच्यामुळे म्हणजे लॉजिस्टिकली टँकरही आपल्याला मिळून जाईल आणि त्यासोबत हे इथनं ऑक्सिजन मिळेल. तुम्ही आता यांच्याशी रमेशशी आपलं बोलणं करून देतो, म्हणजे मग एकदा तुम्हाला ऍश्युअर करतील आणि मग तुमचं कुठेतरी सोडून द्या. येस सर. भैया मैंने आपको स्पीकर फोन पे डाला है. हाँ भैया. अभी मैं अपने नागपुर, मैं एकदम बढ़िया हूँ भैया. मैं अपने नागपुर के कलेक्टर साहब के साथ में बैठा हूँ. हाँ, तो कल जो अपनी बात हुई ऑक्सीजन का एक टैंक अल्टरनेट डे के संदर्भ में, तो मैं जरा कलेक्टर साहब भी साथ में है, तो एक बार कलेक्टर साहब को भी आप एश्योर कर दीजिए, तो बाकी फिर उसकी व्यवस्था में इनके लोग लग जाएंगे. सर नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. जी जी जी. टैंकर का अरेंजमेंट कैसे हो सकता है? जी जी जी. आप उसका प्लेसमेंट कराइए क्योंकि मैंने रायपुर में चेक किया, टैंकर कोई है नहीं. हाँ हाँ हाँ. तो मैंने टैंकर खुली करके भिजवा दिया था यहाँ पर. मैं आईनॉक्स से बात कर लेता हूँ. मेरी रमेश भैया, जो अभी बिलासपुर से अपना वो जो इसे भिलाई से जो टैंकर दे रहे हैं ना हम लोगों को नागपुर के लिए, तो वो जिंदल वाले लोग हैं, उनसे मेरी बात हुई तो उन्होंने कहा कि एक टैंकर हम दे सकते हैं करके. तो टैंकर की अरेंजमेंट मैं करवा देता हूँ, आप सिर्फ ऑक्सीजन दीजिए. तो उससे क्या हो जाए थोड़ा. बिल्कुल नहीं, कोई भी आदमी जो भी मुझे शॉर्ट कब कब देगा तो मैं अल्टरनेटिव में मैं एक टैंकर से दिलवा दूंगा. जी जी ठीक है ठीक है ठीक है ठीक है. तो फिर मैं अभी कलेक्टर साहब के साथ बैठकर शेड्यूल और बाकी सारी चीजें कर लेता हूँ और फिर दीपेन या कोई भी आपके साथ कोऑर्डिनेट कर लेगा. ओके. थैंक यू भैया. थैंक यू. बहुत बहुत धन्यवाद आपका. थैंक यू सर. थैंक यू. ड्यूटी है सर. जी जी. थैंक यू सर. थैंक यू. जे आपले टँकर्स येत आहेत त्यालाच मी म्हटलं मला ऍडिशनल टँकर दे, मी त्यालाही बोलून येतो, म्हणजे मग तो देतो तयार होतो. संदीप, मी आता कलेक्टर नागपूर सोबत बसलेलो आहे, तर आता ते रायपूरवाले आम्हाला ऑक्सिजन द्यायला तयार झाले आहेत, तर आम्हाला फक्त आता लॉजिस्टिकल सपोर्ट त्याच्याकरता लागेल, म्हणजे टँकर लागेल. हा तर ते आता कसं काय करायचं आपण. एक मिनिट, मी तुम्हाला स्पीकर फोनवर टाकतो. एक मिनिट. हा सांगा. इफ यू कॅन, मी जर मला जो कोण तुमचा प्रोक्युअरमेंट माणूस असेल त्याचा मला नाव आणि नंबर जर मला पाठवला तर आमचा एक ग्रुप नावाचा एक माणूस आहे, आय विल शेअर हिज नंबर विथ हिम आणि बोथ ऑफ देम विल देन कोऑर्डिनेट. द टँकर इज अवेलेबल इन भिलाई, सो भिलाई इन रायपूर इज हार्डली एनिथिंग, सो इट कॅन गो इन हाफ एन आवर देर अँड पिक इट अप. चालेल सर. आम्ही ऍक्च्युली असं करतो, आयनॉक्स जे आहेत आमचे त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून मग आपल्याला कळवतो. ते संदीपच करतो. ते हेच करतात सर. सर सर सर. येस सर. तुमचा जो कोण आयनॉक्सचा माणूस जो आहे ना, यू कॅन आस्क हिम टू कॉल मी. हो हो. कोऑर्डिनेट अँड गेट हिम द टँकर. हो शुअर 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 शुअर. नक्की नक्की. येस. ठीक आहे. थँक्यू संदीप. थँक्यू व्हेरी मच. नॉट ऍन्शियस.